नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। नेरूळ येथील एका क्लिनिक मध्ये धक्कादायक प्रकार। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा अचानक झाला मृत्यू। महिलेची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा विरोध। कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू। जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संताप। अहवाल आल्यावर कारवाई होणार, आरोग्य मंत्र्यांचं स्पष्टीकरण। चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र 15 ऑगस्टला होणार सुरू। नाट्यकर्मी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण। आमदार शेखर निकम यांनी केली नाट्यगृहाची पाहणी। आणि सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी। सिंधुदुर्गमध्ये आंबोली घाटात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल। आता पाहूया सविस्तर वृत्त। नवी मुंबईतील नेरूळ येथील स्किन सौल क्लिनिकमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जरीना रहमान शाह असे मृत महिलेचे नाव असून मागील 10 वर्षांपासून मृत महिला या क्लिनिकमध्ये काम करत होती। महिलेने 10,000 रुपयांची चोरी केल्याचा आरोप क्लिनिकच्या डॉक्टरांनी करत तिच्या नातेवाईकांना बोलावले होते, मात्र 2 तासांनी कोपर खैरणे येथील खाजगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली। मृत महिलेला नेरूळ मधील क्लिनिक मध्येच फाशी देऊन मारून टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी आता केला आहे। जोपर्यंत क्लिनिक मधील डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। मेरे को 11:30 बजे फोन आया भाभी का, 11:30 बजे फोन आया कि 10,000 जल्दी लेके आप जल्दी आओ, मेरे को बहुत तकलीफ हो रही, जल्दी आप पैसा लेके आना मेरे पास। तो मैंने क्या हुआ बताया, नहीं बताया तो मैंने मैडम को फोन दे, मैं बात करती हूँ मैडम से। मैंने मैडम से बात किया, क्या हुआ मैडम, वो रो क्यों रही है। तो बोले ने उसने मेरे कल पर्स में से 10,000 चोरी किया है। बोले ठीक है मैडम, जो भी उसने चोरी किया है मैं आके आपका पैसा देती हूँ, आप टेंशन मत दो, जो उसको रो रही है उसको थोड़ा संभाल के लो। तो उसने जल्दी आ मेरे को ऐसा बोला। मैं 11:30 बजे जो निकली, 2 घंटा मैंने उसको फ़ोन लगाया, ना मैडम ने उठाया ना मेरी भाभी ने उठाया। 2 घंटे के बाद फ़ोन आया कि चक्कर आके गिर गई है, बेहोश हो गई और एडमिट किया दवा का। पुलिस आया था वहाँ पे दवाखाने में, कंप्लेंट किया मगर लिया नहीं वो लोग ने हमारा कंप्लेंट, खाली लिखा है नाम के लिए मगर लिया नहीं वो लोग ने। पुलिस वाला कितना भी तुम लोग पेपर बना लो तुम्हारा कुछ होने वाला नहीं, इसका मतलब पुलिस बिक गई वो लोग क्या थे। और उसके बाप का ही दवाखाना है जहाँ लेके मेरी भाभी को एडमिट किया उसने, दुनिया के दवाखाने हैं मगर उसने 5 मिनट का रास्ता वहाँ नहीं लेके गई, उतना दूर लेके गई। ये महिला तिथ डॉक्टर स्नेह थाडानी ही स्किन सोल सेक्टर 4 मध्ये नेरूळ मध्ये हिचा ऑफिस आहे, ऍक्च्युअली क्लिनिक आहे। ही जी मैयत जरीना शाह झाली आहे तिथं कामाला होती। तिथं काम करता करता मॅडम 6 वर्ष काम करते, अचानक यांना फोन येतो की बाबा तुमची जी महिला आहे मैयत जरीना शेख यांनी 10,000 रुपये चोरी केले। ठीक आहे, या लोकांना फोन आला, हे पैसे घेऊन जाण्यासाठी तयार पण झाले, पण एकाएक त्याच्यानंतर ह्यांना 2 तासानंतर कळतं की ती महिला इथं कोपरखेरणामध्ये, बघा नेरूळ कुठे आणि कोपरखेरणा कुठे किती डिस्टन्स, आणि हा हॉस्पिटल डॉक्टर स्नेह थाडानी यांच्या बापाचा आहे, वडिलांचा आहे, याच हॉस्पिटलमध्ये का पाठवला, हा सगळ्यात मोठा एक क्वेश्चन आहे। दुसरा क्वेश्चन आहे ते काय बोलतात की बाबा यांचे श्वास चालू होते, अरे श्वास चालू होते तर तुमच्या बाजूला तिथं जवळ सुश्रुष दवाखाना आहे, डी वाय पाटील आहे, तुम्ही तिथे का घेऊन गेले नाही, आणि ही स्वतः डॉक्टर आहे स्नेह थाडानी इथं का आणलं। याच्यानंतर असं कळतं की ती डायरेक्ट मृत झाली। तुम्ही गळ्याला निशाण बघणार ना तर असं दाबलेला निशाण आहे, आता ते PM रिपोर्टमध्ये पण आपल्याला कळणार। आणि हा प्रकार आहे ना मॅडम, हा पूर्ण एकदम भ्रष्ट तंत्राचा प्रकार झालेला आहे, पोलीस पण काही कारवाई करत नाही आहे। जो आता हे प्रकार घडले की न्याय दिलून न्याय म्हणजे आम्हाला भेटलं पाहिजे, आणि आम्ही असंच लढत राहू ज्यापर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, आम्ही असंच आंदोलन करू। आम्ही पाहिजे तर कुठल्या वरती ठिकाणी जायचं आम्ही तिथं जाऊ, पण आम्ही न्याय घेऊनच आम्ही थांबणार आहोत, आम्ही बॉडी पण ना ताब्यात घेणार नाही। कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। या वृत्तामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत असून
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ही घटना घडल्याने जितेंद्र आव्हाडांनी घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाहुयात काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड. ते काय इथला शासनातला कोणी नाही माझ्या दृष्टीने तर हे मृत्यू याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनावर महापालिका प्रशासनावर जाते. खरं तर एव्हाना आयुक्तांनी इथे यायला पाहिजे होतं, पालकमंत्री इथे यायला पाहिजे होते. कोणाला जबाबदारीची जाणीवच नाही आहे. ठाकूर मातूर करण्यात लोकांच्या मृत्यूबद्दल कुठलीही खंत नसलेली बेशरम माणसं आहेत. ह्यांच्या भावना मेलेल्या आहेत, ह्यांचं हृदय खिजलेलं आहे. 17 माणसं एका दिवसात मरणं हे कुठल्याही शहाण्या समजूतदार माणसाला न पटणारी गोष्ट आहे. बोलत नाही पण म्युन्सिपाल्टीने जे मेले आहेत त्यांना प्रत्येकाला 50-50 लाख रुपये द्यायला हवेत. हे सगळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत आणि महापालिकेने याची जबाबदारी स्वीकारायला. द स्टाफ डझंट फिअर द स्टेट, म्हणजे जर ते घाबरणारच नसतील तर ते असेच वागतील. हाकलून द्या, हाकलून विलंबन विलंबला पार्श्वभागावर लात घाला ना, हाकलून द्या. 17 मृत्यू म्हणजे काय मस्करी समजता काय. या 18 मृत्यूमध्ये अपघातात झालेला अपघात झालाय असा एकतरी माणूस आहे का? मला दाखवावं त्यांनी अपघात झालेला माणूस इथे आलाय. यांना जनाचीही नाही आणि मनाचीही लाज नाही. यांच्या घरातला आणि असा माणूस कधी गेला ना मग त्यांना हे दुःख काय असतं हे बरोबर. ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की घटना अत्यंत दुर्दैवी असून ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल. पाहुयात काय म्हणालेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत. काय नेमकं कारण आहे आरोग्यमंत्री म्हणून तुम्हाला काही अहवाल आला आहे का? नाही, बरोबर आहे. मी कंटिन्युअस टचमध्ये आहे त्याच्या. पहिले 5 मृत्यू झाले होते त्यावेळेसही मी सगळी इन्फॉर्मेशन घेतली होती आणि ज्यावेळेस हे रात्री इन्सिडन्स घडला त्याचंही माझी इन्फॉर्मेशन चालू आहे. माझी OHD मी स्वतः तिथले कमिशनर असतील, तिथले आरोग्य अधिकारी महानगरपालिकेला. खरं तर हे पहिले 5 जे छत्रपती रुग्णालयामध्ये जे गेले ते सुद्धा वैद्यकीय शिक्षण ह्याच्या अंडरखाली ते हॉस्पिटल येतं, तरीसुद्धा मृत्यू हा मृत्यूच असतो. अशा पद्धतीचं एकंदरीत कशामुळं मृत्यू झाला ह्याचा डिटेल अहवाल येत्या 1-2 दिवसामध्ये येईलच. पण त्याच्यानंतर इमिजिएट जे 13 मृत्यू परत ह्या ठिकाणी झाले, जवळपास 17 मृत्यू त्याच्यातले 13 ICU झाले आणि 4 जनरल वॉर्डमध्ये झाले. खरं तर माझ्या अखेरीत जे रुग्णालय आहेत त्याचं शिफ्टिंग चाललेलं नवीन 900 बेडचं आपण आशिया खंडातलं पहिलं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी करतो आहे. पण हे सगळं शिफ्टिंग करत असताना माझ्या रुग्णातले जे काही 300 बेडचं पहिलं हॉस्पिटल आहे त्याच्यातला एकही रुग्ण ह्या हॉस्पिटलला शिफ्ट झालेलं नाही. माझ्या सेवा सुरळीत चालू आहेत. स्टँडिंग ऑर्डर आहेत. आमचे जे पवार त्या ठिकाणी माझे CS आहेत त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की कुठलीही हेळसांड होता, कुठलंही असं मशीन ट्रान्सफर असेल किंवा इक्विपमेंट पहिलं इन्स्टॉल्ड करून ते सगळं झाल्यानंतरच पेशंटचे ट्रान्सफर त्या ठिकाणी केली पाहिजे. या पद्धतीनं आम्ही अतिशय स्मूथ त्या ठिकाणी ते हॉस्पिटल त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लोकेट केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी नेमकं काय झालं ह्याची माहिती आता डीनना त्याची पूर्वकल्पना असतील किंवा त्यांचं कदाचित दुर्लक्ष झालं का काय झालं ह्याचा अहवाल आल्यावर ह्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल. पण जे घडलं हे अतिशय दुर्दैव आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या सर्वसामान्याच्या आरोग्याची हेळसांड होणं हे कदापिही माझ्यासारखा सेन्सिटिव्ह मंत्री सहन करणार नाही. ज्यावेळेस अहवाल येईल त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं योग्य त्याच्यावरती कारवाई केली. अनेक वर्षांपासून बंद असलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. जवळपास 740 प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था संपूर्णपणे वातानुकूलित असलेलं केंद्र सुरू होत असल्याने चिपळूण नाट्यकर्मी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुरू होत असलेल्या या अद्ययावत नाट्यगृहाची चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली. खऱ्या अर्थाने इथं जमलेल्या सगळ्यांच्या वतीने सांगत असताना मला मनापासून आनंद होतो की गेले 20 वर्ष हे सांस्कृतिक केंद्र जरी बंद होतं तरी आज हे चालू होतं आणि हे चालू होत असताना सगळ्यांच्या भावना तुम्ही बघताय. चिपळूणकर वासियांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज खूप महत्त्वाचा आहे
आणि ते चालू होणं हे खूप गरजेचं होतं. या 20 वर्षामध्ये अनेक जणांनी यासाठी प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यावर केलेत, अनेक नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या लोकांनी केलेत, बॉडीनी देखील केलेत, काही अडचणी त्यामध्ये निश्चितपणे आल्या होत्या. आणि मला वाटतं 21 पुराच्या वेळी जवळजवळ आपलं हे सगळं तयार झालं होतं, परंतु जो महापूर आला त्यामध्ये परत आपल्या सांस्कृतिक केंद्राचं खूप मोठं नुकसान झालं. आणि त्यानंतर हे चालू करत असताना पालकमंत्री त्यावेळचे अनिल परब साहेब असतील, नंतर त्यावेळचे आमचे खऱ्या अर्थाचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील, यांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं, पुढाकार दिला आणि या सगळ्या माध्यमातून आज हे सांस्कृतिक केंद्र 15 ऑगस्टपासून चालू होतं हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. कारण चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे. या चिपळूणमध्ये अनेक त्यावेळेपासून अनेक कलाकार छोट्या छोट्या एकांकिका म्हणा किंवा इतर स्पर्धेमधून आपल्यासमोर घडलेत, त्यामध्ये ओंकार असेल किंवा अन्य देखील अनेक सारे जण ह्या माध्यमातून होते. परंतु मधल्या काळात कुठेतरी सांस्कृतिक चळवळ बंद नव्हती झाली, परंतु कमी झाली होती. आपलं केंद्रच नसल्यामुळे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आपल्या कमी झाल्या होत्या, बाहेर नाटकं पण आपल्याला बघायला संधी मिळत नव्हती. तर ही संधी 15 ऑगस्टपासून चालू होणार आहे, त्यामुळे हा सर्वार्थानं आम्हा सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट. खेड तालुक्यातील अंजणी हे क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकांचं जन्मगाव आणि या गावात अंगणवाडीची स्वतंत्र इमारत व्हावी याकरिता गेले 4 ते 5 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील अंगणवाडीची स्वतंत्र इमारत होऊ शकली नाही. म्हणून नाईलाजास्तव येणाऱ्या स्वतंत्र दिनाच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील घाणेकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आज आपण पोहोचलो आहोत क्रांतिकार हुतात्मानंद कान्हेरे यांच्या या अंजनी गावामध्ये. खरं तर एका बाजूला अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा उत्सव सुरू आहे आणि याच निमित्तानं आज या अंजनी गावामध्ये, जे अंजनी गावाचं नाव जगाच्या नकाशावरती आहे कारण ते याच गावातील एका सुपुत्राने आपल्या राज्यासाठी देशासाठी बलिदान दिलेलं आहे, हुतात्मा अनंत कान्हेरे यांचं हे गाव अंजनी गावात. आणि या गावात देखील आज एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळते, कारण येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी इथे आपल्यावर होणारे अन्याय किंवा न्याय हक्कासाठी उपोषणाचा मार्ग इथे स्वीकारला गेला आहे. काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत की त्यांनी हा उपोषणाचा मार्ग का आणि कशासाठी स्वीकारला आहे. लहान मुलांच्या अंगणवाडीच्या विषयासाठी मी आज सतत 10 ते 12 वर्ष प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतीची असणारी मालमत्ता, म्हणजे मग ग्रामपंचायतच्या नावावर असणारी जागा, 14 गुंठ जागा, ही 14 गुंठ जागेमध्ये अंगणवाडीसारखी इमारत व्हावी अशी माझी इच्छा होती आणि मी बरेच दिवस त्या प्रयत्नात होतो. सदर जागा मोजून त्या ठिकाणी अंगणवाडी होण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून निधी आला, कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने ते प्रत्यक्ष त्या जागेवर कामाला सुरुवात केली, परंतु शेजाऱ्या असणाऱ्या व्यक्तीने त्या जागेवर तोंडी हरकत घातली आणि ती हरकत ग्रामपंचायतीने ग्राह्य धरून ते काम स्टॉप पडलं, थांबवण्यात आलं. आणि असं कित्येक दिवस हा विषय चालू आहे. सतत ग्रामपंचायत सरपंच यांना मी सतत विनंती करत आहे की त्या जागेची मोजणी करून घ्या. सदर मोजणीसाठी लागणारे पेपर, म्हणजे सातबार असो नकाशा असो, मी स्वतः माझ्या खर्चाने त्यांना काढून दिलेलं आहे. मी काढून दिल्यानंतर दोन वेळ ते काढून दिल्यानंतर त्यांच्याकडून ते घाल होतात आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या स्वातंत्र्य ह्याच्या दिनाच्या दिवशी मी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे, कारण मलासुद्धा वाटतं की ते करणं योग्य नाही, परंतु आता माझासुद्धा नाविलाज झालेला आहे. त्यासाठी मी त्यासाठी उपोषणाला बसणार आहे आणि संबंधित जे असणारे दोषी असणाऱ्यांवर ती कारवाई ही झालीच पाहिजे. गेल्या वर्षाप्रमाणेच सर्वत्र हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी रत्नागिरी शहरात सायकल रॅलीचे आयोजन केलं होतं. या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. साधारण 12 किलोमीटरच्या मार्गावर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे 110 सायकलपटू सहभागी झाले होते. रॅलीकरिता जिल्हा प्रशासन, शहर व वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी सुद्धा भर पावसात या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानुसार याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि सायकल रॅली यशस्वी झाली.
नमस्कार, आम्ही सर्व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रतिनिधी. मार्च 2021 साली रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची स्थापना झाली. आज मी तिला जवळपास 175 सायकलिस्ट रत्नागिरी सायकलिस्ट क्लब मध्ये आहेत. जवळपास 4 सुपर रेंडोनियर आहेत, 2 सुपर रेंडोनियर होण्याच्या मार्गावर आहेत, ट्रायथलीट आहेत, ऍथलीट आहेत, रनर आहेत आणि हे सर्वजण सातत्याने सायकलिंग करतायत. मागच्या वर्षी प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी एक जबाबदारी मोठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबवर टाकली होती, जी होती हरघर तिरंगा रॅलीच्या प्रचार प्रसाराची. भर पावसात जवळपास 100 ते 110 सायकलिस्ट मागच्या वर्षी या अभियानासाठी पूर्णपणे रॅलीमध्ये सहभागी झाले. प्रशासनाचा अतिशय उत्तम सहकार्य मिळालं आणि सातत्य हे या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या यशाचं गमक आहे. आणि हीच रॅली सातत्याने दरवर्षी करायची असं ठरवून यावर्षी देखील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आज 13 ऑगस्ट रोजी ही हरघर तिरंगा रॅली आयोजित केली होती. मारुती मंदिर पासून सुरू झालेली ही रॅली नाचणे रोड, साळवी स्टॉप, पुन्हा मारुती मंदिर, त्यानंतर माळनाका, जयस्तंभ, रामाळी, गाडीतळ, टिळकाळी, आठवडा बाजार अशी सर्व फिरून पुन्हा एकदा 80 फुटी झेंड्याच्या तिकडे कलेक्टर ऑफिसच्या इथे या रॅलीचा समारोप आता झाला. नमस्कार, माझं नाव हर्षदा कुलकर्णी निमकर. आम्ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे हरघर तिरंगा या अभियानातर्फे एक हरघर तिरंगा रॅली, सायकल रॅली आयोजित केली होती. तर त्यामध्ये आम्ही सगळ्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभाग घेतला आहे. तर आपल्या रत्नागिरीच्या सगळ्या महिलांनी यात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी सायकलिंग करावं अशी इच्छा व्यक्त करते. प्रणी धनवंत आईवर, मी पहिली काय कधीपासून सायकल चालवतोय? 1 महिना. आज कसं वाटलं तुला सायकल चालवून? छान. तुझ्या बरोबर कोण आलाय? बाबा आणि आजोबा. 1947 साली स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार करत भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला हद्दपार केले आणि स्वतंत्र भारताचे सरकार अस्तित्वात आले. या काळात केवळ राष्ट्रपुरुषांनीच नव्हे तर देशातील प्रत्येक घटकाने एक अभूतपूर्व लढा लढला आणि तो यशस्वीही केला. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा होतो. या वीरांच्या योगदानाच्या सन्मानार्थ ध्वजवंदन करून मागील 76 वर्षे आपण प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहोत. मागचे संपूर्ण वर्ष अमृतकाळ म्हणून आपण विविध सामाजिक राष्ट्रीय उपक्रम राबवून साजरे केले. याच अमृतकाळाच्या समारोप करताना राष्ट्रीय प्रेरणा मिळावी आणि ती शतक महोत्सवी वर्षापर्यंत वृद्धिंगत व्हावी यासाठी केंद्र सरकारने अनेक कार्यक्रम दिले आहेत. यापैकी एक म्हणजे तिरंगा बाईक रॅली. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील रत्नागिरी शहरात संपन्न झालेल्या आजच्या कार्यक्रमास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 300 हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आपल्या दुचाकीवर तिरंगा फडकावत घोषणा देत राष्ट्रीय गीते गुणगुणत भव्य रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माझी माती माझा देश अभियान 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान राबविण्यात येत असून शहरातील आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी यासाठी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी दिनांक 12 ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर शिलाफलकाची उभारणी करून पंचप्राण शपथविधी संपन्न झाला. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन करून यावेळी स्वातंत्र्य सैनिक किंवा परिवारातील सदस्यांचा सन्मान आमदार रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पेण शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी विश्वेश्वर गार्डन येथे वसुधा वंदन हा कार्यक्रम देखील घेण्यात आला होता. माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे आवाहन पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी केले आहे. देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू, गौरव करू, भारताची
एकात्मता भारताची एकात्मता बलशाली करू बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू सन्मान बाळगू देशाचे नागरिक म्हणून देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू सर्व कर्तव्यांचे पालन करू जय हिंद जय हिंद सलग आलेल्या सुट्ट्या यामुळे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या आंबोलीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीत वाढल्याने सर्व हॉटेल फुल्ल असून रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. राज्याबरोबरच गोवा कर्नाटक येथून देखील मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले असून आंबोलीतील धबधब्यावर पर्यटकांची मोठी दाटी झालेली दिसत असून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. बरेच दिवस आंबोलीबद्दल ऐकलेलं आणि आंबोलीला येण्याची क्रेज होती आणि ही 3 दिवस सलग जी सुट्टी आहे त्याचं बुकिंग आम्ही पहिल्यांदा करून ठेवलेलं. कारण का तुम्ही आता बघत असाल तर मागे आजूबाजूला गाड्यांची रश आहे, पर्यटकांची रश आहे आणि हॉटेल बुकिंग पण आता जस्ट मिळत नाहीये. तर याचं प्लॅनिंग वेकेशनचं आम्ही आधीच पूर्वीच केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला हॉटेल बुकिंग झालेलं आहे. आणि इतका सुंदर निसर्ग आहे, इथे धुकं आहे आणि हा मागे पाहता एवढा मोठा धबधबा आहे आणि या सगळ्याचा आनंद हे सगळेजण पर्यटक घेत आहेत आणि आम्हीही घेत आहोत. खरंच एक 3 दिवसाचं जे व्हॅकेशन आहे ना ते इथे येऊन आम्हाला असं खूप छान वाटतं आहे की सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या इतकी छान छान पर्यटन स्थळं आहेत. आता आम्ही हळूहळू सगळे पॉईंट बघतोय, याच्यानंतर अजून दुसरीकडे पण आम्ही जाणार आहोत. आम्ही सगळे विथ फॅमिली आलेलो आहे आणि खरंच तुम्हालाही सांगेन की मी एकदा तरी या सीझनला आंबोलीला येऊन जा, या पर्यटनाचा आनंद घ्या. आम्ही मुंबईवरून आलो आहे, सलग 3 दिवसाची मोठी सुट्टी आली. आंबोली घाटातलं हे वेदर म्हणजे खूपच सुंदर आहे. 3 दिवस इकडे पूर्ण एन्जॉय करायला आलो आहे आणि इथे येऊन आम्हाला खरोखर असं वाटतंय की सार्थकी लागलं आहे आणि 3 दिवसात आम्ही खूप मजा करतो. तळा तालुक्यातील मौजे अडनाले येथील ऋतिक हिरू मोरे हा तरुण भारतीय सैन्य दलात दाखल झाला आहे. शनिवारी तो आपल्या अडनाले या गावी आला असता अडनाले ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या ऋतिकने आपण कोणतीही खाजगी नोकरी न करता देशासाठी काहीतरी करावे हे ध्येय मनाशी बाळगले होते व अत्यंत गरीब परिस्थितीतही त्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सैन्य दलाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला. तसेच रायगड करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन कठोर परिश्रमास सुरुवात केली. आपल्या कठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर ऋतिकने मैदानीसह लेखी परीक्षेत उत्तीर्ण होत मेरिट लिस्टमध्ये आपली जागा मिळवली आहे. तसेच हैदराबाद येथे 7 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून तो भारतीय सैन्य दलात दाखल झाला. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्या गावासह तालुक्यातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. मला मिळालेल्या यशामागे माझे आई वडील व मामा मामी यांचे मोठे योगदान असल्याचे ऋतिकने सांगितले आहे. माझे कोकण परिवाराकडून ऋतिकला भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी ऋतिक हिरू मोरे, राहणार अडनाले. लहानपणापासून माझी खूप इच्छा होती की देशासाठी काहीतरी करावं. 10वी झाली 10वी झाल्याच्या नंतर मग काही कारणास्तव मला फॉर्म भरता आला नाही. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतरला मग सैन्य दलाचा फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर मग कोलाड येथे रायगड करिअर अकॅडमी तिथे प्रवेश घेतला. तिथे प्रवेश घेतल्याच्या नंतर मग तिथून माझ्या कठोर परिश्रम सुरुवात झाला. माझ्या कठोर मेहनतीमुळे ग्राउंड लेवलच्या सर्व परीक्षा मी उत्तीर्ण झालो, लेखी उत्तीर्ण झालो, मेडिकल झाल्यानंतर मेरिट लिस्टला माझं नाव आलं. नंतरला मग मी ट्रेनिंगसाठी हैदराबादला रवाना झालो. जवळपास 7 महिन्याची ट्रेनिंग कम्प्लीट झाली आणि शपथविधी घेऊन भारतीय सेनेत दाखल झालो. यासोबतच वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.